नमस्ते विद्यार्थी मैत्रिणनो, आपण आज आपला पहिला जो घटक आहे 1991 नंतरचे जग या घटकाला आज आपण सुरुवात करतोय। परवा मी श्रीकांत परांजपे यांचं व्हिडिओ टाकलेला होता। या व्हिडिओमध्ये 1991 नंतरच्या जागतिक घडामोडी आणि या जागतिक घडामोडीचा भारताच्या परराष्ट्रीय धोरणावरती झालेला परिणाम, राष्ट्रवाद, मानवी हक्क आणि दहशतवादासारख्या आंतरराष्ट्रीय समस्या या तिन्ही भूमिकेतून त्यांनी आपला मत व्यक्त केलेला आहे। तर 1991 नंतरचे जग या घटकाला सुरुवात करत असताना आपण दुसरं महायुद्ध हे 1939 ते 1945 या कालखंडामध्ये प्रभावीपणे घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तो कालखंड आपण अभ्यासलेला आहे। दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम या तुम्ही अभ्यासलेले आहेत। दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत याचाही तुम्ही अगोदर अभ्यास केलेला आहे। आता 1945 दुसरं महायुद्ध संपल्यानंतर 1945 ते 1991 हा जो काही ४६ वर्षाचा कालखंड आहे, या कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत या महत्त्वाच्या घडामोडींचा विचार आपल्याला या घटकामध्ये करावायचा आहे। 1989 बर्लिनची भिंत पडली गेली आणि खऱ्या अर्थाने या बर्लिन भिंतीनंतर सोव्हिएट रशियाच्या विघटनाला सुरुवात झाली। अमेरिका आणि सोव्हिएट युनियन या दोन महासत्तांमध्ये असणारी तीव्र सत्ता स्पर्धा, तर आपण शीतयुद्ध किंवा कोल्ड वॉर असं म्हणतो, स्वतःचं प्रभुत्व सिद्ध करण्याच्या अनुषंगाने या दोन्ही राष्ट्रांनी आपलं लष्करी सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न केला आणि जगातील राष्ट्रांना आपल्या प्रवाहामध्ये आपल्या लष्करी गटामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न हा या शीतयुद्ध कालखंडामध्ये झाला। त्यामध्ये अमेरिकेचा नाटो सियाटो हा लष्करी करार आणि अमेरिकेच्या नाटो सियाटो या लष्करी कराराला प्रतिषेध देण्यासाठी सोव्हिएट रशियाचा वारसा करार, या दोन लष्करी कराराच्यामध्ये जगाची विभागणी होत असताना अमेरिकेने स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी त्या गटामध्ये सहभागी असणाऱ्या राष्ट्रांना पाहिजे त्या प्रकारचं सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आणि मग जगातील जी राष्ट्र
आर्थिकदृष्ट्या दुबळी होती, ज्या राष्ट्रांना आर्थिक सहकार्याची आवश्यकता होती, लष्करी सहकार्याची आवश्यकता होती, अशी राष्ट्र अमेरिकेच्या नाटो सियाटो लष्करी करारामध्ये सहभागी झाली आणि या कराराला प्रतिषेध देण्याच्या उद्देशाने सोव्हिएत युनियननेसुद्धा वारसा करार केला. ज्या राष्ट्रांना अमेरिकेचं वर्चस्व मान्य नाही, अमेरिकेचा नाटो सियाटो करार मान्य नाही, अशी राष्ट्र सोव्हिएत युनियनच्या वारसा करारामध्ये सहभागी झाली. आणि मग इथं खऱ्या अर्थाने साम्यवादी विचारप्रणाली असणारा सोव्हिएत युनियन आणि भांडवलशाही विचारप्रणाली असणारी अमेरिका असे दोन गट त्या ठिकाणी प्रभावीरित्या निर्माण झाले आणि लोकशाही भांडवलशाही प्रधान लोकशाही राष्ट्रांनी साम्यवादी शासनव्यवस्थेच्या विरोधी भूमिका घेऊन साम्यवादाचा शेवट करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न सुरू केले. आता इथं आर्थिक हितसंबंधाबरोबरच विचारप्रणालींचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. भांडवलशाही राष्ट्रांचा गट आणि या गटाला प्रतिषेध देण्यासाठी साम्यवादी राष्ट्रांचा नेतृत्व असणारा सोव्हिएत युनियन आणि या दोन गटामध्ये असणारी तीव्र सत्तास्पर्धा आणि या तीव्र सत्तास्पर्धेमुळं जागतिक घडामोडीवरती होणारे त्याचे दुष्परिणाम, दोन्ही राष्ट्र जागतिक घडामोडीवरती बारकाईने लक्ष ठेवू लागली. जगातील कोणत्याही राष्ट्रामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेची नोंद दोन्ही राष्ट्र घेऊ लागली आणि पूर्व आणि पश्चिम अशा स्वरूपाचा वाद त्यामुळे निर्माण झाला. परंतु याच कालखंडामध्ये भारत नुकताच स्वतंत्र झाला असल्यामुळं भारताने दोन्ही राष्ट्रांच्या लष्करी करारापासून समान अंतर ठेवून स्वतःचं अलिप्ततावादी धोरण स्वीकारलं, नॉन अलाइनमेंट चळवळ उभारण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारी शीतयुद्धाची तीव्रता तिसऱ्या गटाच्या माध्यमातून निर्णायक भूमिका बजावण्याचा प्रयत्न भारतासारख्या अलिप्ततावादी राष्ट्रांनी केला. आता ज्या राष्ट्रांना अमेरिकेचं किंवा सोव्हिएत युनियनचं वर्चस्व मान्य नाही, अशी राष्ट्र भारताच्या अलिप्तता चळवळीमध्ये सहभागी झाली. कारण भारताने दोन्ही महासत्तांमध्ये समान अंतर राखून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळं भारताला कुठल्याही परकीय राष्ट्रांचं वर्चस्व किंवा नियंत्रण नको होतं. नुकताच ब्रिटिश वर्चस्वापासून भारत मुक्त झाले असल्यामुळे परकीय राष्ट्रांच्या नियंत्रणाखाली राहण्याची भूमिका भारताची नसल्यामुळे भारताने अलिप्ततावादी धोरणाचा स्वीकार केला आणि या दोन्ही राष्ट्रांच्या लष्करी करारापासून अलिप्त राहून दोन्ही राष्ट्रांपासून समान अंतर ठेवून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. स्वतःचे परराष्ट्रीय धोरण स्वतंत्रपणे निर्माण करण्याची भूमिका पार पाडली
आणि मग अशी अलिप्ततावादी भूमिका स्वीकारणारी राष्ट्र या शीत युद्धाच्या तीव्रतेपासून अलिप्त राहणारी राष्ट्र भारताच्या अलिप्त चळवळीमध्ये सहभागी झाल्यानंतर या गटाचं नेतृत्व भारताने केलं आणि जगामध्ये खऱ्या अर्थाने शांतता सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी या दोन्ही महासत्तांच्या सत्तास्पर्धेपासून संघर्षापासून जगाला वाचवण्याचा प्रयत्न भारताने केला. म्हणूनच भारताने नेहमी जागतिक शांतता व सहकार्यासाठी केलेले प्रयत्न हे निर्णायक स्वरूपाचे मानले जातात. ज्यावेळेस अमेरिका आक्रमक बनेल त्यावेळेस अमेरिकेला शांत करण्याचा, ज्यावेळेस सोव्हिएत युनियन शांत आक्रमक बनेल त्यावेळेस सोव्हिएत युनियनला शांत करण्याचा प्रयत्न भारताने केला. कारण भारत आणि सोव्हिएत युनियन या राष्ट्रांमध्ये असणारे आर्थिक हितसंबंध हे फार महत्त्वाचे मानले जातात. जरी दोन्ही राष्ट्रांच्यामध्ये असणारी विचारप्रणालीबाबत असणारी भिन्नता ही दोन्ही राष्ट्रांच्या आर्थिक हितसंबंधांना अडथळा ठरू शकले नाही. वास्तविक पाहता अमेरिकेमध्ये असणारी अध्यक्षीय लोकशाही आणि भारतामध्ये असणारी संसदीय लोकशाहीचा विचारप्रणालीचा विचार करता भारताने अमेरिकेच्या लष्करी करार गटामध्ये सहभागी होण्याची आवश्यकता असल्यामुळं आपण इथं विचारप्रणालींचा विचार न करता आर्थिक हितसंबंधांना महत्त्व देण्याचा प्रयत्न केल्यामुळं दोन्ही राष्ट्रांबरोबर समान अंतर ठेवून स्वतःच्या परराष्ट्रीय धोरणाला स्वतःच्या राष्ट्रीय एकात्मतेला वेगळं स्थान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न भारतीय शासन संस्थेने केला, भारताच्या तत्कालीन नेतृत्वाने केला. आणि म्हणून विचारप्रणालीचा विचार करता आपण अमेरिकेच्या लष्करी गटामध्ये सहभागी होण्याची आवश्यकता होती, परंतु आर्थिक हितसंबंधांचा विचार करता आपण सोव्हिएत रशियाच्या वारसा करारामध्ये सहभागी होणं आवश्यक मानलं जात होतं. परंतु दोन्ही राष्ट्रांच्या लष्करी गटामध्ये सहभागी न होता दोन्ही राष्ट्रांच्या सत्तेस्पर्धेपासून शीतयुद्धापासून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न अलिप्तता चळवळीच्या माध्यमातून भारताने केला आणि त्यामुळं भारताची ही भूमिका नेहमीच तिसऱ्या गटाच्या माध्यमातून जागतिक शांतता राखण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण स्वरूपाची मानली जाते. आता या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारी शीत युद्धाची कालखंड आणि या शीत युद्धाच्या कालखंडामध्ये ज्या काही महत्त्वाच्या पाच घडामोडी घडलेल्या होत्या या पाच मुख्य परिणामांचा आपणाला याद्वारे विचार करता येईल. त्यातलं पहिलं म्हणजे शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय. 1991 सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यानंतर एका महासत्तेचा अस्त झाला आणि एका महासत्तेचा अस्त झाल्यानंतर
अमेरिका ने सोवियत युनियन या दोन महासत्तांनी व्यापलेली आंतरराष्ट्रीय व्यवस्था खऱ्या अर्थाने संपुष्टात आली आणि अमेरिकेचं एकटेच नेतृत्व एकध्रुवी व्यवस्था खऱ्या अर्थाने उदयास आली, कारण दुसऱ्या महासत्तेचा सोवियत युनियनचा विघटनामुळं एका महासत्तेचा अस्त झाला. आता एकध्रुवीतेच्या उदयामुळं हा दुसरा जो परिणाम होणारा घटक आहे त्यामध्ये अमेरिका आणि सोवियत रशिया यांच्यामधील शीतयुद्ध संपल्याने द्विध्रुवीयता संपुष्टात आली. पुढे अमेरिकेचे वर्चस्व असलेली एकध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था उदयास आल्यामुळे या अमेरिकेच्या वर्चस्वाला आणि नेतृत्वाला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त झाले आणि वास्तविक पाहता अमेरिकेच्या नाटो सियाटो लष्करी करारामध्ये सहभागी असणारी राष्ट्र आणि या अशा राष्ट्रांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने अशा राष्ट्रांना मदत करण्याच्या उद्देशाने अमेरिकेने योग्य त्या प्रकारची भूमिका बजावली आणि याचा परिणाम हा भारतावरतीसुद्धा झाला, कारण आपल्या शेजारीला असणारे पाकिस्तानसारखं राष्ट्र हे अमेरिकेच्या नाटो सियाटो लष्करी करारामध्ये सहभागी झाले असल्यामुळं त्या राष्ट्रांना पाहिजे त्या प्रकारचं सहकार्य करण्याचा प्रयत्न अमेरिकेने केल्यामुळं भारतामध्ये काश्मीर प्रश्नासंबंधी उपस्थित होणाऱ्या घटना पाकिस्तान अमेरिकेच्या आर्थिक सहकार्याच्या आधारे काश्मीरमध्ये घडणारी दहशतवादी कारवाया घुसखोरी या घटना या नेहमीच भारताच्या शांतता सुव्यवस्थेला धोकादायक ठरल्या आणि अमेरिकेच्या वर्चस्वामुळं पाकिस्तानकडून तशा प्रकारच्या घडामोडींना प्रोत्साहन मिळालं आणि मग खऱ्या अर्थाने भारताच्या सुरक्षिततेला धोके पोहोचू लागले. आता तिसरी जी महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. मानवी हक्कांबाबतच्या जागरूकतेला वृद्धी मिळाली आणि मानवतावादी दृष्टिकोनातून झालेल्या हस्तक्षेपामध्ये खऱ्या अर्थाने वाढ झाली. मानवी हक्कांबद्दल जागतिक समुदायामध्ये एक वेगळ्या प्रकारची विचारधारा जागरूकता ही निर्माण झाली की मानवाला मानव म्हणून या पृथ्वीतलावरती जीवन जगण्यासाठी मानवी हक्कांची मूलभूत अधिकारांची स्वातंत्र्याची आणि स्वयंनिर्णयाचा अधिकार प्राप्त व्हावा अशा प्रकारच्या विचारांना सुरुवात झाली. मानवी समुदाय त्यासाठी जागरूक बनला. राष्ट्रामध्ये असणाऱ्या स्वयंसेवी संस्था सामाजिक संस्था त्यासाठी पुढाकार घेऊ लागल्या आणि या नेतृत्वाने समाजामध्ये मानवी हक्काची चळवळ अधिक बळकट करण्याचा प्रयत्न झाला असल्याचं पाहायला मिळतो. तर या ज्या घटना आहेत
या निश्चितच शीतयुद्धाच्या कालखंडानंतर जागतिक घडामोडीमध्ये महत्त्वाच्या मानल्या जातात, त्यामध्ये दहशतवादासारखी समस्या असेल, मानवी हक्कासंबंधीच्या जागरूकता असेल आणि प्रादेशिक वादाला मिळणारी चालना आणि बहुध्रुवीयता, याही घटना याच कालखंडामध्ये त्या ठिकाणी महत्त्वाच्या मानल्या गेल्या। अशा प्रकारे हे पाच घटक, या पाच घटकांच्या द्वारे आपणाला या शीतयुद्धोत्तर कालखंडाचे विचार करत असताना या घटनांचा परामर्श घेणे महत्त्वाचं मानलं जातं। त्यामध्ये शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय, एकध्रुवीयतेचा उदय, मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप, दहशतवाद, प्रादेशिकवाद आणि बहुध्रुवीयता, या पाचही घटना त्या भूमिकेतून महत्त्वाच्या मानल्या जातात। पुढील जो काय भाग आहे तो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। धन्यवाद।